अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट आणि संत बाळूमामा देवालय यांच्या संयुक्त विद्यमानं सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता सामुदायिक विवाह सोहळ्याचं हे सतरावं वर्ष होतं यंदाच्या विवाह सोहळ्यात छत्तीस जोडपी विवाहबद्ध झाली यामध्ये सहभागी झालेल्या वधूवरांना मंगलसूत्र संसार संसारोपयोगी भांडी भेट देण्यात आली याशिवाय शासनाकडून शेतकरी वधुपित्याला पंचवीस हजार रुपये आणि मागासवर्गीय वधुपित्याला वीस हजार रुपयांचं अनुदान मिळवून देण्यात येणार असल्याचं ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं या विवाह सोहळ्यासाठी अक्षता पुरोहित वधूवरांना हार आणि वराडी मंडळींसाठी भोजन या सगळ्याची व्यवस्था अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करण्यात आली होती या विवाह सोहळ्याला गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आमदार प्रकाश आबिटकर आदमापूर मंदिराच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके गोकुळचे संचालक किसन चौगुले अंजना रेडेकर नंदकुमार ढेंगे प्रकाश पाटील दीपक किल्लेदार अभिजित पाटील अभिषेक डोंगळे विश्वनाथ पाटील शाकीर पाटील सुहास डोंगळे सरपंच विजय गुरव एम पी पाटील यांच्यासह संत देवालय संत बाळूमामा देवालयाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते